हे घ्या. अहो हे काय आपलं काय ठरलंय? तुम्ही मला स्वतःचा मुलगा मानायचं, मुलगा म्हणून दिलते मी हे पैसे. असू द्या. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे जावय बापू, पण इमानदारीने कमवून तुमचं देणं जेवढं हलकं करता येईल तेवढं हलकं करतोय आम्ही. नाही म्हणजे तुमचं उपकार आहेतच आमच्यावर, निदान एवढं जरी करता आलं तरी आमच्या जगण्याला होरूप येईल. हो, लेकरांना फक्त आशीर्वाद द्यायचा असतो की तुमचं सपान पुरं होऊ देत म्हणून. आम्ही बी तुमचंच सपान पुरं करायला झटायलो, जबाबदारीच आहे ना आमची. तरी बी हे घ्या. अहो किती बी झालं तरी तुम्ही आमच्या जावं या, आणि तुमचं उपकार ठेवणं आम्हाला नाही पाठायचं. ठीक आहे. आज दुपारच्याला भरपूर मिसळ बनवून ठेवा, मी फॅक्टरीतल्या समद्या बायकांना मिसळ खायला घेऊन येणार आहे. हे घ्या. हे काय? आता मिसळची पार्टी माझ्याकडून आहे ना, व ऑर्डर मी द्यायलोय म्हणल्यावर पैसे बी द्यावे लागणारच की. घ्या. हो घ्या घ्या, दादानं माझ्याकडनं हुशारी घेतली, तुम्ही त्याच्याकडनं पैसे तरी घ्या. घ्या. प्राजक्ता लई बिग बिग ड्रीमिंग करायली आहे ना. मीने तिचं अकादमीचं ड्रीमिंग कसं मोडीत काढते बघच तू आता. प्लॅन काय आहे तुमचा? जाऊ बाई. अहो प्लॅन काय? पण मीने माझा प्लॅन तुला सांग. माझ्या प्लॅनचं सोड, ह्या तुपाचं तू काय करायलीस ते सांग आधी. अहो आईंनी प्राजक्तासाठी खुराकाचं जे काही जेवण बनल ते समजत तुपातच बनवायचं असं बजावून सांगितलं. इजिट आईंनी ऑर्डर दिली आणि लगेच तू पाळायलीस. मीने आपल्याला प्राजक्ताचं वजन वाढू द्यायचं नाहीये, अंडरस्टँड? त्यामुळे तूप वापरायची काय गरज नाही. जाऊबाई अहो, पण आई वॉट आई मीने वॉट आई वॉट काय करणार आहेत गाई? फार फार तर ओरडतील नेहमीप्रमाणे, नाहीतर एक्स्ट्राचं ऍडिशनल वर्कलोड देतील. त्याच्या पलीकडे काय करणार आहेत आपल्या आई? मीने प्राजक्ताला त्या कुस्ती स्पर्धेतून बाद करायचं असेल तर जरासा एक्स्ट्राचा ऍडिशनल वर्कलोड आणि आईचा ओरडा खाल्लास तर काय प्रॉब्लेम आहे तुला ग? हा काय नाही ना, मग आता मी सांगेन ते करायचं काय. प्राजक्ता वी आर सॉरी, मी खरंच खरंच प्लीज प्लीज आम्हाला माफ कर अग. कशाबद्दल? ते आईनी तुझ्या डाएटच्या खुराकाची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर दिलती आणि भाऊजींनी आम्हाला सांगितलं बी कसं काय काय करायचं ते, पण लाडू मेकिंगसाठी गेलो आणि कळलं की तूपच संपलं आणि इतर सगळ्या बी लई अडचणी आल्या अग. काय मीने? ऐकी अगं, आम्ही लई प्रयत्न केला पण घरातलीच कामं एवढी होती की आजच्या दिवस जरा आईना आणि वीरू भाऊजींना यातलं काही सांगू नकोस. हा, नाहीतर उगाच आम्हाला चोरडा बसल. आधीच घरात एवढी भांडणं चालू आहेत त्यात आणखीन घर तुटायला नग. बाकी काही नाही बाई. होय की खरंच आम्हाला माफ कर. अहो जाऊ बाई, असं काय करताय? आपण एकमेकींना समजून घेतोच की तुम्ही जे काय बनवलं असेल ना ते वाढ, माझी काय बी हरकत नाही. चल अयो अहो, डाळ तर नाहीच की? सॉरी अग प्राजक्ता, नाही केली डाळ. नाही म्हणजे तूर डाळीचा भाव किती वाढलाय ठाऊक आहे ना तुला, त्यामुळं आता जे आहे ते तुला वाढलंय. प्लीज एवढं मॅनेजमेंट करून घे की. भाकरी नाही काय? अग होय, भाकरी करायचीच होती.
नाही म्हणजे भाकरीचं पीठ संपलंय, दिलंय गिरणीवर दळायला, मी ने गेली होती आणायला, हो की नाही मी ने वय की, पण नेमकी गिरण बंद आज म्हणून नाही करता आली, संध्याकाळी आणलं की करतो की भाकरी, तोवर चपाती केली. चला मी आता आराम करते, तुम्ही विश्रांती घ्या. आलीच. आता तू बघच, रोज अशीच कारण देऊन प्राजक्ताच्या खुराकाचं डाएट कसं बिघडवून टाकतो, आणि ती कुस्तीच्या ग्राउंड वर उतरण्याआधीच तिचा चांगला ऍडवाइस करतो. काय विने? बाय बाय. हा विने, विने वहिनी, दादांनी फळं दाडलीत बघू प्राजक्त वहिनीच्यासाठी. तर त्यांची झोप झाली ना तर त्यांना एवढी द्या. हा मिनू, मला जेवायला वाढले, भूक लागली, मी आलोच फ्रेश. साऊबाई आता याच काय करायचं, ती झोपेत न उठल्यानंतर तिला ही फळं द्यावीच लागतील की नो मिने, ही फ्रुट्स आपण गायब करून टाकायची. काय कशी? आय हियर नो, आणि इकडं मी करते गायब. बोल की पहलवान, झालं की नाही जेवण? झाली की. जेवायला काय होतं? ते तुम्ही सांगितलेलं समज होत खुराकाच. तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही सरळ एक काम करा, चिन्या भाऊजींना घेऊन बाहेर जावा आणि आपली मिसळ हाना. होय बघतो करतो काहीतरी, तू आराम कर, झोप काढ निवांत. तीस तरी येईना झाली, दुपारच्या झोपेची सवय मोडली ना. मी एक काम करू का, मी फॅक्टरीत येते, निदान तिकडली तरी चार काम होती. अगं नाही नाही, फॅक्टरीत कशाला येतेस? इकडे यायची काय बी गरज नाहीये, खुराक अंगी लागायला पाहिजे, जिरवायचा नाहीये काय. अहो झोपच आहे ना मला, आता त्याच काय करू? अग डोळे मिटून पड की येईल बराबर झोप. ते समद करून झालं पण नाही येत झोप. बसतात, मी फोन कानाशी धरून ठेवते, तुम्ही माझ्यासाठी अंगाई म्हणा, म्हणजे मला छान झोप लागेल. काय खुळ लागलंय काय तुला? अंगाई आणि मी लाडाच्या बायकोसाठी एवढं बी नाही वय करणार तू? तुम्हाला कवा झोप नाही ना लागली की मी गात जाईन तुमच्यासाठी अंगाई. माझ्यासाठी आत्ता गावा की अंगाई? नाहीतर बघा मग मी आत्ताच्या आत्ता तिकडे ये. हे बघ उगच खोड्या काढू नकस माझ्या, झोप गपचूप. तुम्ही असं ऐकणारच नाही, मी येतेच तिकडं. थांब थांब थांब, तिकडेच थांब, मी गातो अंगाई. आत्ता कस म्हणा? तालीम करून दमलीस फॅक्टरीत येऊन ग, स्पर्धा आली तोंडावर, नीज माझ्या पहिलवान, नीज माझ्या. काय करायला रचिने? अरे ते मला वहिनीनीच सांगितलं, तू गायला लागलास की शूटिंग करून पाठवा म्हणून. हे समजा मुद्दाम केलंयस ना तू? आहो फोन ठेव आणि झोप गपचूप. तू थांब चिन्या, तुझ्यात चिन्या.
शाबाश 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 पैलवान जोर लाव शाबाश पैलवान शाबाश आणखीन फोकस पाहिजे रात्र थोडी हाय आणि सोंग फार सामना जिंकायचा आहे ना आपल्याला जिंकायचाच आहे ओनली मॅच नाही सुट्टीच नाही शाबाश चल चल जोर लाव आणखीन तुम्हाला किती वेळा बजावून सांगितलं होतं की प्राजक्ताचं जेवण आणि खुराक नीटच व्हायला पाहिजे तरी तुम्ही दुपारच्या जेवणात हलगर्जीपणा केला वॉट हलगर्जीपणा आई तू तर काही बोलूच नकोस आम्ही तर जगदीशने सगळं सांगितलंय मला आज दुपारच्या जेवणात तुम्ही डाळच केली नव्हतीत प्राजक्ता तूच सांग बाई दुपारचं जेवण एवढं बॅड झालत का ग नाही आई अहो चांगलं झालतं दुपारचं स्वयंपाक मी डाळ संपवली म्हणून संपली शी आई प्राजक्ता स्वतः शेल्फ मध्ये सांगायली की दुपारचं कुकिंगचं जेवण एकदम बेस्ट झालत तरी बी तुम्ही मलाच बोल लावायलाय नाही आई बोला तुम्ही तुम्ही मलाच बोला फक्त कारण प्राजक्ता तुमची लाडकी ना मी काय मी दोडक्याची बायको आई यांनी काय बी केलं तरी तुम्हाला यांचं नेहमीच कौतुक आणि आम्ही जे काय करू तरी आम्हाला फक्त तुम्ही बोलच लावता जाऊ दे माझं बॅड लकचं नशीबच खोट कांचन कांचन अगं काय होतंय अगं काय झालंय रडायला तुला कोणी काय बोललंय का अगं कांचन सांग तरी काय होतंय कांचन तुला पाणी पाहिजे का एक मिनिट कांचन तुला खोळ लागलाय का अगं आता रडत होती आता हसायला लागलीस काय होतंय काय शिराळकर तुम्हाला बी वाटलं की नाही माझी ऍक्टिंग एकदम रियालिटी आय एम अ बेस्ट ऍक्टर शिराळकर आणि याच ऍक्टिंगच्या जोरावर त्या पैलवान प्राजक्ताचा एक एक दिवस वेष्ट घालवून तिच वजन पंक्चर नाही केलं तर बघाच तुम्ही काय कांचन वहिनीने तुम्हाला फळं बी दिली नव्हती भाऊजी कसली फळं मी जग्याकडनं धाडली होती तुझ्यासाठी होय आणि मी ती कांचन वहिनीकडे दिली ती अनवरने हे बी सांगितलं होतं की दादाने तुमच्यासाठी धाडलीत म्हणून म्हणजे कांचन वहिनीने मुद्दाम केलं हे सगळं अरे दादा दुपारचा स्वयंपाक बी दड नव्हता सगळाच अर्धवट होता माहितीये डाळ बी केलेली नव्हती म्हणजे तू मगाशी खोटं बोललीस पैलवान कांचन वहिनींचं ना लय व्हायलंय आता यांना सोडत नसतोय मी बसत असं काय करतय
त्या दोघींवर आज काम लय पडलेलं, म्हणून त्यांना जमलं नाही दुपारचं स्वयंपाक नीट करायला. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं म्हणून मी सांभाळून घेतलं. अहो त्या दोघींना नाही झेपत, त्यांच्या कामाला उरक नाही माझ्यासारखा. यावर नजर आई बोलल्या असत्या तर घरात भांडणं झाली असती. आपलं घर तुटू नये म्हणून मी बिगप बसले. अगं पण त्यामुळं आपला एक दिवस वाया गेला की अशानं कसं होणार पैलवान? अशानं आपलं सपान कसं पुरं होणार? अंचन वहिनींवर काय ना काहीतरी इलाज काढावाच लागतोय आता. अरे दादा, कांचन वहिनींचा काय इलाज करणार? हाय, एक जालिम इलाज आहे. ओ सासरे बुवा, असं काय ठाण मांडून बसलात? अहो जावाई कामावर ना घरला आलाय. पाणी बिणी विचारायची पद्धत आहे की नाही? उठा. अहो त्यांना कशाला सांगायले? मी आणते. दिदे थांब, तुझा फोन आणते इकडं. ए तिचा फोन तुला कशाला पाहिजे रे? दाजी वस्तदांना फोन करायचाय. ताईडीना दाजींना मला सांगून ठेवलंय की तासा तासाला इकडली खबर बात आम्हाला पोचवायची म्हणून. घरात सर्व आलबिल आहे ना व, याचा अपडेट द्यायचा. राहू दे राहू दे. नीलू तुझं काम चाललंय ना व, तू बस. सासरी बुवा निवांत बसा बरं का. अहो पाणीच घ्यायचंय ना, मी घेतो ना स्वतःच्या हातनं. अगं ए नीले, अगं बस नाही पाणी पितो मी. हा इकडे काय करायलाय? काय नाव काय तुमचं? मंदा. श्लो श्लो जरा सायलेंट मध्ये. मंदा, मंदा नाव आहे माझं. वीरदादाने मला स्वयंपाकी म्हणून बोलावलं इकडं. व्हॉट मीने? हॅपी एंडिंगला का होय ना? वीरू भाऊजीनं आपली केअरफुल वाटली ग, डायरेक्ट स्वयंपाकीन बोलवले घरी. बेस्ट वाय की. मंदाताई हा भारी पॅकी करा हा समजा. येस येस. आणि आय टेलिंग कुणाला काय काय लागतं, काय आवडत नाही काय ते, हा काय कुकिंग करायचं. मिनिंग माझ्या हजबंड की नाही मिस्टर शिराळकर, त्यांना लसणाची एलर्जी आहे. सो नो लसूण त्यांच्या जेवणामध्ये आणि माझ्यासाठी. मी इकडे सगळ्यांचा स्वयंपाक करायला आलेली नाही, मला फक्त पैलवान वहिनीचा खुराक सांभाळायला बोलवलं इथं. व्हॉट मग आमच्या जेवणाचं कुकिंग कोण करणार? तुम्ही. बाकी समद्यांच्या जेवणाचं तुम्हीच बघायचं. हाजवर तुम्हीच करत होतात ना? हा फक्त प्राजक्ताच्या खुराकाचा जास्तीचा ताण झालता तुम्हाला नवं का, म्हणून जरा गोंधळ उडाला तुमचा. पण आता मी तो गोंधळ दूर केलाय बरं का. प्राजक्ताच्या खुराकाचं समद मानताही बघतो तवा त्यांना पिडायचं नाही, त्यांना त्यांचं काम करू द्यायचं आणि तुम्ही तुमचं काम करायचं. मंदाताई काही लागलं तर मला कळवा. अहो आपलाच पचका झाला की आपलं काही काम वाचलं नाहीये. उलट आता त्या प्राजक्ताला चांगलं चुंगलं खायला मिळेल आणि तिचं वजन बी वाढल. स्टॉप मी हे असं कसं होऊ देईन ग मी. हा तू जा माझी पर्स घेऊन ये. हो मी ने
हॅलो मंदाताई. व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही प्राजक्तासाठी हे जे काय डाएटचं कुकिंग करायला आलात की नाही ते एकदम भारी बेस्ट झालं बघा. नाही म्हणजे तुम्हाला एक इन्साईटची गोष्ट सांगू का? अहो प्राजक्ता जर कुस्ती खेळायला लागली की नाही तर आमचं अख्खं घर तुटून जाईल. आणि सिनियर डॉटर ऑफ लॉ म्हणून कसं होऊ देणार ना मी. म्हणून तुम्ही म्हणाल तेवढे पैसे तुम्हाला मी देईन. पण प्राजक्ताचं कुकिंग मी सांगेन तसंच करायचं. अग्रीमेंट.